एफचे नावाचं गारुड संपवण्याची ही वेळ आली आहे. त्या दूध संघाच्या माध्यमातून अशा गरीब लोकांना 2-2 लाखात लुटण्यापासून नोकर भरतीच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत त्यापासून तर सर्व पुरावे. एकनाथ खडसेंनी मंगेश चव्हाणांचं आव्हान स्वीकारावं. कधी समोर येतात कागदपत्र, सगळे पत्रकार तुम्हाला काय आणायचं ते आणा, तुम्हाला ज्यांना आणायचं आणा. जर तुम्ही एक एक आरोप तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो, कागद दाखवतो, त्याच्यामध्ये ही रिमांड यादी आहे. रिमांड यादीत त्यात स्पष्ट हा गुन्हा कसा घडला ज्याच्या तरतुदी आहे. मनोज इमयेचा हा जबाब आहे की आपण त्या जबाबात स्पष्ट नमूद केला आहे की बा हे अपार कसा झालाय, 1,15,00,000 रुपयाचा अपार झाला आहे आणि तुम्ही म्हणता की चोरी झाली. तुम्हाला आत्ता कसं लक्षात आलं की तो अपार प्रशासक मंडळाच्या तयार झाला? एवढे दिवस तुम्ही का बोलला नाही? पहिले म्हटले की तो अपार आहे, अपाराची तक्रार दिली, नंतर म्हटले की ती चोरी आहे. आता चोरी तर तुम्ही केलीच नाही, ती ह्या प्रशासक मंडळाने केली. ह्या सर्व लोकांना दिशाभूल करण्याचा हा खडसेंचा प्रयत्न आहे. खडसेंचा आता हा शेवटचा थळथळाट आहे. दिवा विजताना जो फडफडतो त्या पद्धतीने एकनाथराव खडसेंचं हे फडफडणं आहे आणि जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. दूध उत्पादक सभासद संस्था सुज्ञ आहे. योग्य काय अयोग्य काय त्यांना कळत आहे. या माध्यमातून एकनाथराव खडसेंना याची पूर्ण जाणीव आहे. जर हे प्रशासक मंडळ कार्यात यांनी 32 दिवसात सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढा न्याय द्यायची भूमिका घेतली आणि हे जर संचालक मंडळ निवडून आलं तर आपली खैर होणार नाही. शेतकरी सभासद यांना डोक्यावर घेतील आणि आपल्याला चक्की पिसिंग करत जेलमध्ये जावं लागेल. म्हणून एकनाथ खडसेंनी कालची पत्रकार परिषद घेतली. हे माझं कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर, हे उत्तर माझं अर्ध आहे. एकनाथ खडसेंना मी जो आव्हान आहे, समोर या, कागद मी घेऊन येतो, तुमचे सर्व आरोप, तुम्ही म्हणता 200 कोटी कुठून कमवले, आओ मी 1,000 कोटी कमवेल. कष्ट करणे, काम करणे, उद्योग करणे, व्यवसाय करणे तो गुन्हा आहे का? मी कष्टातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे, कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही. असा एक माणूस एकनाथ खडसे ज्या दिवशी आणतील की मंगेश चव्हाणांनी कोणाचा 1 रुपया खाल्लाय, कोणा ठेकेदाराला बोलवलंय, कोणा ठेकेदाराकडनं दलाली खाल्ली आहे, त्या दिवशी एकनाथराव खडसेंची मी जाहीर माफी मागायला तयार आहे. एकनाथराव खडसेंनी सांगावं असे काही माणसं नोकर भरतीपासून तर एक ना अनेक माणसं माझ्याकडे आहेत. एकनाथराव खडसेंनी माझं आव्हान स्वीकारावं. ती माणसं एकनाथराव खडसेंच्या मुक्ताईनगरला त्यांच्या दाराशी घेऊन जायला तयार आहे. स्वीकारतील का एकनाथराव खडसे आव्हान, हा माझा त्यांना प्रतिसवाल आहे. आणि दुसरा, अशा प्रकारे तुम्ही चुका करून स्वतःचं पितळ उघडं पाडू नका. झाकली मूठ 1,25,00,000 थोड्या दिवसासाठी तुम्ही जास्त उपद्व्याप करू नका. असंही तुम्ही डब्याची व्यवस्था आता करून ठेवा. तुम्हाला जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. ही काळा दगड्यावरची पांढरी रेख आहे. जे तुम्ही पेरलं ते उगवेल. हेच या माध्यमातून तुम्हाला माझी सूचना वजा विनंती आहे की आपण जरा थांबावं आणि सबुरीने घ्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.